आपले डोळे बंद करूया. चला आपण देवाशी बोलूया. तो आपलं दुःख जाणणारा देव आहे, त्याला आपल्या आश्रूची भाषा कळते, त्याला प्रत्येक विचारांची भाषा कळते, त्याला माहित आहे की तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. स्वर्गातून त्याचे नेत्र तुमच्याकडे पाहत आहेत. तो देव आज तुमचे प्रत्येकाची वाणी ऐकेल. बायबलमध्ये लिहिलंय, तो म्हणतो की माझी प्रेम द्या धावून येईल. जशी एखादी पक्षी आपल्या पिल्लासाठी चक्रा मारते, तस माझ प्रेम तुझ्यासाठी धावत येईल. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात फादर, आम्ही सगळे तुला हाक मारतो. आज प्रत्येक जीव तृप्त केला जाऊ दे. आज प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर मिळणार म्हणून आताच आम्ही तुला धन्यवाद देतो. शैतानाचे प्रत्येक कार्य नष्ट केले जात आहेत म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. फादर, तुझं वचन तुझ्या लेकरांना कळू दे. देव त्यांच्याशी काय बोलतोय त्यांना कळू दे. आणि माझी विनंती आहे की तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना स्पर्श कर. एकही व्यक्ती रिकामा नाही जाणार, कारण बायबलमध्ये असं लिहिलंय, जितके तुझ्याकडे आले, जितक्यांनी तुला स्पर्श केला, सगळे बरे झाले. आज आम्ही कुठल्या माणसाकडे नाही आलो, पण आम्ही जिवंत देवाकडे आलेलो. प्रत्येक और दया कर. थँक यू, तू आमची प्रार्थना नेहमी ऐकतो. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. किती लोकांची इच्छा आहे देवाने तुमच्यावर दया करावी. बिलीवर, थोडा वेळ आपले कान देवाच्या वचनाकडे लावा. प्रभूचा हात पकडायला आज तुम्ही तयार व्हा, कारण की बायबलमध्ये लिहिलंय, देव आपल्या लोकांसाठी हजर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा हात धरा, माणसाचा हात धरू नका. देव तुम्हाला शेवटपर्यंत चालवत नाही, माणूस नाही. देव तुमच्या संकटातून तुम्हाला वर काढेल, माणूस नाही. देव तुमच्या प्रत्येक त्रासांकडे आणि संकटाकडे हृदय लावेल, नेत्र लावेल, माणूस नाही. कृपा करून आपले नेत्र देवाच्या कडे लावूया आणि आपले कान देवाच्या वचनाकडे. जर तुम्ही यशया ऍज अ 55 अध्याय काढला, प्लीज कृपा करून काढूया. ऐका देवाचं वचन, देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. यशया ऍज अ 55 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया आणि आपण देवाचं वचन ऐकूया. यशया ऍज अ 55 अध्याय आणि 3 वचन, ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. तुम्ही आपला कान द्या आणि माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाशी सर्व काळचा करार करीन आणि दाविदाच्या निश्चित प्रेमदया तुम्हावर करीन. परत एकदा ऐकूया. तुम्ही आपला कान, यशया ऍज अ 55 अध्याय आणि 3 वचन, ऐका देवाचं वचन. तुम्ही आपला कान द्या आणि माझ्याकडे या, ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाशी सर्व काळचा करार करीन आणि दाविदाच्या निश्चित प्रेमदया तुम्हावर करीन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या लोकांशी बोलत आहे. देव म्हणतो, ऐका ओ माझ्या लोकांनो, ऐक माझ्या मुली, ऐक माझ्या मुला, म्हणजे तुझा जीव वाचेल. प्रेज द लॉर्ड. ब्रदर्स अँड सिस्टर, देव उभा आहे तुमच्यासाठी मोठं तारण घेऊन, मोठं सामर्थ्य घेऊन, मोठे आशीर्वाद घेऊन, मोठं आरोग्य घेऊन. पण देव म्हणतो, ऐक माझ्या मुला, ऐक. जर तू कान देऊन देवाची वाणी ऐकशील, जर कान देऊन तू आपल्या देवाला म्हणशील की यस, मी तुझं ऐकायला तयार आहे, देव आज तुला अभिवचन देत आहे. देव म्हणतो, मग नक्की तुझा जीव वाचेल. आणि ऐक माझ्या मुला, सार्वकालिक प्रीतीने मी तुझ्यावर प्रेम करेल. ऐक, दाविदाच्या प्रेम दया मी तुझ्यावरती पाठवेल. प्रेज द लॉर्ड. लोकांना आज कळत नाहीये, त्यांना देवाचं प्रेम माहित नाहीये, आणि म्हणून आज त्यांचा जीव दुःखामध्ये. ते सगळ्या जगाची वाणी ऐकतात आणि देवासाठी त्यांचा कान बंद आहे.
त्या सगळ्या जगाकडे मदत मागतात पण त्यांची मदत देव आहे ते विसरतात. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, देव आपल्या लोकांना ओरडून सांगतय, ऐका ओ माझ्या लोकांनो, ऐक माझ्या मुली, जी तू दुःखात आहे, जी तू रडत जीवन जगते, ऐक तुझ्या देवाची वाणी खा, कारण की तो तुझा जीव वाचवायला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ऐका देव काय म्हणतो, परत एकदा ऐकूया यशायाह 55:3, ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया. तुम्ही आपला कान द्या आणि माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल आणि मी तुम्हाशी सर्व काळचा करार करीन आणि दाविदाच्या निश्चित प्रेम दया तुम्हावर करीन. बायबल मधले देव म्हणतो, ऐक, ज्या दाविदावरती मी प्रेम केलं, ज्या दाविदाची मी प्रार्थना ऐकली, ज्या दाविदाला मी प्रत्येक दिवशी सांभाळलं, ज्या दाविदाला मी खालून उचललं आणि उंच केलं, तो देव म्हणतो त्याच प्रेम दया, तेच आशीर्वाद, तेच सगळं सामर्थ्य मी तुझ्यासाठी देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीवर, देव जो आहे तो केव्हाच आणि केव्हाच आपलं प्रेम मागे ओढून ठेवत नाही. नो, देव एका माणसावरती प्रेम करतो आणि दुसऱ्याचा द्वेष करतो असं केव्हाच होणार नाही. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, देव म्हटला ज्या प्रेम दया मी दाविदावर केला. दाविद हा देवाची वाणी ऐकणारा माणूस होता. दाविद जो होता त्याच हृदय देवाच्या मागे धापा टाकायचं. दावीद जो होता तो नेहमी देवाला हाक मारायचा आणि म्हणायचा, हे प्रभू तू माझी मदत आहे, तू माझा आश्रय आहे, तू माझा दुर्ग आहे, या सभोवती लाखो जरी लोक आले मी भिनार नाही, कारण देव माझ्या बाजूचा आहे. प्रेज द लॉर्ड. बिलीवर, आज ज्या पायरीवरती ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात, जर देव तुमच्या बाजूचा आहात तर तुम्ही प्रत्येक संकटातून वाचवले जाणार आहात. प्रेज द लॉर्ड. से दाविद राजा, बायबल मध्ये लिहिले, एक दिवशी दाविद राजा देवाशी बोलू लागला आणि तो देवाला म्हटला, हे प्रभू ऐक, मला तुझी इच्छा पूर्ण करायची, यस मला तुझ्यासाठी मंदिर बांधायचंय, ऐक दे बाप्पा माझी इच्छा आहे तुझ्यासाठी घर असावं, यस तू इस्रायल लेकरा लोकांमध्ये गौरीवाला जावा, माझी इच्छा आहे दे बाप्पा, यस तुझं नाव उंच केलं जावं. देवाने ऐकलं, दावीद जो होता देवाची वाणी ऐकणारा माणूस होता असं लिहिलंय. जर तुम्ही 2 शमूएल प्लीज कृपाकून काढूया, 7 अध्याय, 2 शमूएल याचा 7 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी ऐका, देव दाविदाच्या प्रेम द्या कुठल्या करणार आहे आपण ऐकूया. प्लीज वाचूया 2 शमूएल याचा 7 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल असेल त्यांनी कृपाकून काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल की देव आपल्या लोकांशी काय म्हणत आहे. प्लीज वाचूया पहिलं वचन, 2 शमूएल याचा 7 अध्याय आणि पहिलं वचन, प्लीज ऐकूया. आणि असे झाले की राजा आपल्या घरी राहू लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या सर्व सभोवतालच्या शत्रूंपासून स्वस्थता दिली. तेव्हा राजा नाथान भविष्यवाद्याला म्हणाला, आता पहा मी गंधसुरूच्या घरात राहतो आणि परमेश्वराचा कोश पडद्याच्या आत राहतो. मग नाथान राजाला म्हणाला, जा जे तुझ्या हृदयात आहे ते सर्व कर, कारण परमेश्वर तुझ्या संगती आहे. बायबल मधले की दाविदाने ठरवलं, नो मी देवाची इच्छा पूर्ण करेल, तो देवासाठी कार्य करू लागला, त्याने देवाची वाणी ऐकली आणि बायबल मधले देव दाविदाला म्हणाला, दे ऐक, देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. बिलीवर, सगळ्यात मोठी संपत्ती आहे की तुमचा हात जर देवाच्या हातात आहे आणि देवाने तुमचा हात पकडलेला आहे, समजून घ्या की तुम्ही या जगात नाश होणार नाही पण तुम्ही नक्की आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही देवाचा हात धरून चालत नाहीये आणि जर तुमचे पाऊल देवाच्या मार्गावर चालत नाहीये, नाश आपल्या वाट्याला पक्का आहे हे समजून घ्या. कारण बायबल मध्ये लिहिलंय, दाविदाला कळालं, मी जरी राजा आहे मला देवाचं ऐकलं पाहिजे, मी जरी मोठा माणूस आहे पण मी विसरणार नाही की देवाने मला मोठं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आज लोक विसरलेत की त्यांना कुणी घडवलंय, कुणी बनवलंय, कोणी त्यांच्या श्वास टाकलाय, कोण त्यांचा तारणार आहे. बायबल मध्ये लिहिलंय, लोक निर्मितीच्या मागे पळतात, निर्माण करत्याला सोडून, आणि म्हणून तर त्रास त्यांच्या वाट्याला आहे, दुःख त्यांच्या वाट्याला आहे. रोज लोक मरतात, रोज लोकांचा नाश होतोय, त्यांचा जीव दुःखामध्ये बुडालेला आहे. का? म्हणून तर देव आज म्हणतोय, ऐक माझ्या मुला, जर तू कान देऊन ऐकशील तुझा जीव वाचेल. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे तुमचा जीव वाचला पाहिजे. प्लीज देवाची वाणी ऐका, देवाचं ऐका. बायबल मधले दाविदाने ठरवलं देवाचं ऐकायचं आणि देवाला एवढं आवडलं, देवाने त्याच्यावरती प्रेम दया केली. बायबल असं सांगतं. प्लीज वाचूया 2 शमूएल याचा 7 अध्याय आणि प्लीज 8 वचन वाचूया. ऐका देवाचं वचन काय लिहिलेलं, प्लीज ऐकूया. तर आता माझा सेवक दावीद
याला असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्या इस्रायल लोकांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे चालण्यापासून काढून घेतले आणि जेथे कोठे तू गेलास त्या सर्व ठिकाणी मी तुझ्या संगती होतो आणि मी तुझ्या सर्व शत्रूंना तुझ्या पुढून छेदून टाकले आणि मी पृथ्वीतल्या थोर लोकांच्या नावासारखे तुझे नाव करीन. या देव म्हटलं, ऐक दाविदा, तू माझी वाणी ऐकायचं ठरवलंय, ऐकून घे, मी तुला थोर करणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यस, मी तुझ्या शत्रूंना छेदून टाकेल. ऐक दाविदा, मी तुला केव्हा लज्जित फज्जित होऊ देणार नाही. बिलीवर, तोच देव दाविदाच्या प्रेमद्या आपल्यावरती ओतत आहे. आणि तो म्हणतो, ज्या प्रेमद्या मी दाविदावरती ओतल्या त्या तुझ्यावरही ओतेल माझ्या मुली. त्या प्रेमद्याने मी तुझ्यावरती प्रेम करेल. तुझे शत्रू पुष्कळ असतील, तुझे वैरी पुष्कळ असतील, तुझा आजार मोठा असेल, पण एकदा का तू देवाची वाणी ऐकली, त्याच्या मार्गावरती आला, देव म्हणतो ऐक, तुझे शत्रू छेदून टाकले जातील. बायबल मध्ये लिहिलंय, परत एकदा ऐकूया काय लिहिलंय. ऐका देवाचं वचन, तुझे नाव थोर होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला तुम्हाला खाली पडलेलं पाहायचं नाहीये, देवाला तुम्हाला खाली तुडवलेलं पाहायचं नाहीये. नो, देवाला तुमच्या गरिबीने तुम्हाला नाश करतानी पाहायचं नाहीये. पण बायबल मध्ये लिहिले, देवाची इच्छा आहे तुमचं नाव थोर व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि तोच देव आज म्हणतो, मी तुझं नाव दाविदासारखं करेल. दाविदाच्या प्रेम द्या मी तुझ्यावर करेल. ऐका, देव दाविदाला काय बोलला. प्लीज वाचूया पुढचं वचन, नऊ वचन आपण ऐकूया. प्लीज वाच, सॉरी, दहा वचन वाचूया. आणि मी आपले इस्रायल लोक यांच्यासाठी ठिकाण नेमून त्यांना रोवीन, म्हणजे ते आपल्या ठिकाणी राहतील व आणखी ढळणार नाहीत. आणि पहिल्यासारखे किंवा माझ्या इस्रायल लोकांवर मी न्यायाधीश नेमले त्या दिवसापासून होत आले त्यासारखे दुष्टपणाचे संतान त्यांना आणखी पिडणार नाही. या देव म्हणतो, ऐक, मी तुला चांगल्या जागी रोवेल, मी तुला आशीर्वादित ठिकाणी रोवेल. माझ्या मुला, माझ्या मुली, ऐक, मी तुझ्या शत्रूंना तुझ्यावर राज्य करू देणार नाही. बिलीवर, तुमचं दुःख तुमचा शत्रू आहे, तुमचा आजार तुमचा शत्रू आहे, तुमची गरिबी तुमचा शत्रू आहे, तुमच्या घरातले भांडणं आणि त्रास आणि दुःख तुमच्या जीवाचे शत्रू आहेत. आणि म्हणतो, हे सगळे शत्रू मी मारेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला कळतंय देवाचं वचन. ऐका, अजून प्रेम द्या, देवाने काय केलं. प्लीज वाचूया, ऐका. आणि मी तुला तुझ्या सर्व शत्रूंपासून स्वस्थ करीन. आणखी परमेश्वर तुला सांगतो की परमेश्वर तुझे घर बांधेल. आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव म्हणतो, ऐक, तुझ्या डोक्यात अनेक विचार असतील, तुझ्या डोळ्यापुढे अनेक इच्छा असतील, तुझ्या हृदयामध्ये अनेक कल्पना असतील, पण ऐक, फक्त देवच ह्या गोष्टी सामर्थ्याने सर्व पूर्ण करू शकतो. नो बिलीवर, जग नाही करणार. जगातले प्रॉमिस आणि शपथ आणि जगातले वचन खोटे, पण बायबल मध्ये लिहिले, देव खरा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या तुझा देव खरा आहे. मे बी आता तुझ्या पुढे अंधार असेल, मे बी आता पुढे तुझ्या पुढे डोंगरा एवढं संकट असेल, मे बी तू म्हणत असेल की पास्टर सगळीकडे अपयश आहे. डोंट वरी, ज्या देवाने दाविदाला दाखवलं, ऐक, मी तुझं घर बांधेल, मी तुला स्वस्थ करेल, मी तुला विसावा देईल, तोच देव आज तुझ्याशी बोलतोय. मी आज दुपारी देवाशी बोलत होतो आणि देवाला सांगितलं की हे प्रभू, तुझ्या लोकांना मी काय सांगू, त्यांच्याशी मी काय बोलू, प्लीज माझ्या हृदयात वचन टाक. आणि म्हटलं, ऐक, जर त्यांनी माझी वाणी ऐकली, जर ते नाशातून आणि पापातून वर यायला तयार असतील आणि घाण जीवनातून वर यायला तयार असतील, मी त्याच्यावरती दाविदाच्या प्रेम द्या करेल. प्रेज द लॉर्ड. बिलीवर, देव प्रेम करायचं विसरलेला नाहीये, देव तुमच्यावरती आशीर्वाद ओतायचं विसरलेला नाहीये. बायबल मध्ये लिहिलंय, त्याने येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व आशीर्वाद दिलेले आहेत. असं लिहिलंय, जर तुम्ही इफिसचा पहिला अध्याय काढला आणि प्लीज तिसरं वचन वाचूया. ऐका देवाचं वचन, इफिस करास पत्र याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन, लवकर लवकर जाऊया. ऐकल देव, ऐका देव आपल्याशी काय बोलत आहे. प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला आकाशातल्या मध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केले आहे, तो धन्यवादित असो. या नीट ऐका, खूपशे लोकांना माहित नाहीये की देवाचं प्रेम किती मोठं आहे. लोक म्हणतात की पास्टर देव किती प्रेमळ आहे. तू पापी असताना, तू देवाकडे यायच्या अगोदर, तू देवाला ओळखणे अगोदर, देवाने येशू मध्ये आपल्याला सगळे आत्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. पास्टर मला का मिळाले नाही, का माझं जीवन वाईट आहे, का पास्टर मी असं हरलेलं जीवन जगतोय. बिलीवर, आज फक्त तुला एक काम करायचंय, तुला देवाची वाणी ऐकायची.
आणि तुला देवाकडे वळायचंय, तुला देवाला म्हणायचंय, हे प्रभू येशू ऐक, मी आतापर्यंत माझे मार्ग निवडले, माझ्या वाटा मी निवडल्या, मी वाटेल त्या मार्गावर चाललो, पण आज मी तुझ्या मार्गावरती चालणार आहे. एकदा का तुम्ही निर्णय घेतला, बायबलमध्ये लिहिलंय, देव असं म्हणतो सगळे आत्मिक आशीर्वाद तुझे आहेत. आपल्या हृदयावरती हात ठेवा आणि म्हणा, देवाने मला येशू मध्ये सगळे आशीर्वाद दिलेले आहेत, देवाने मला येशू मध्ये सगळे आशीर्वाद दिलेले आहेत, फक्त मला त्याची वाणी ऐकायची, फक्त मला त्याची वाणी ऐकायची आणि त्याच्या मार्गावरती यायचंय, आणि त्याच्या मार्गावरती यायचंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव म्हणतो ऐक, तू शोकाचे दिवस पाहणार नाही, देव तुझ्या शोकाचे दिवस दूर करेल, असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही येशायाचा 7वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन, देव आपल्याशी काय बोलतोय वाचूया. येशिया याचा 7वा अध्याय आणि प्लीज 20वं वचन ऐकूया. ऐका देवाच्या लोकांनो, देव आपल्याशी काय बोलतोय, प्लीज वाचूया. तुझा सूर्य पुन्हा मावळणार नाही. या देव म्हणतो तुझा सूर्य पुन्हा मावळणार नाही, म्हणजे तुझ्याकडे अंधार परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढचं वचन, व तुझ्या चंद्राचा क्षय होणार नाही. या म्हणजे तुझा चंद्र, म्हणजे तुला प्रत्येक क्षणाला रात्री आणि दिवसा उजेड देणारा, तुझा क्षय होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज वाचूया पुढचं वचन, कारण परमेश्वर तुझी सनातन प्रभा होईल आणि तुझ्या शोकाचे दिवस समाप्त होतील. आमेन. बायबल मधले देव तुझी प्रभा होईल, देव तुझा उजेड होईल, देव तुझं पवित्र ठिकाण होईल आणि बायबल मधले तुझ्या शोकाचे दिवस समाप्त होतील. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, देव प्रेमळ नाही का? मला सांगा, देव तुमच्यासाठी सर्व काय करणार नाही का? बलिवार धीर सोडू नका, विश्वास टाकू नका, असं म्हणू नका की पास्टर जग बघा किती पुढे चाललंय. नो, जग चांगल्यासाठी पुढे नाही चाललं, नाशासाठी चाललंय. आज बघा जगाची स्टोरी किती वाईट आहे. लोक जे चांगल्यासाठी चांगलं होत नाहीये. बायबल मध्ये लिहिलंय ज्ञान वाढेल पण पाप देखील वाढत आहे. आम्हाला बायबल मध्ये लिहिलंय, ऐक, जर तू तुझ्या देवाची वाणी ऐकशील, तुझा सूर्य अंधकारमय नाही होणार. नो, देव तुझी प्रभा होईल. म्हणा माझ्या मागे, देव माझी प्रभा होईल, देव माझी प्रभा होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नो, ज्यावेळेस संकट धावून येईल, देव भिंती सारखा उभा राहील. ज्यावेळेस तुझ्यावरती प्रत्येक बाजूनी अंधार येईल, देव तसा प्रकाश तुझ्यावरती ओतेल आणि देव तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. एका आईने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं की पास्टर, माझं लेकरू ऍडमिट केलेलं आहे आणि पास्टर त्याच्या मेंदूमध्ये ताप शिरलेला आहे आणि डॉक्टर म्हणतात की वाचणार नाहीये, कुठलेच उपाय नाही चालत पास्टर, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. मी त्याला सांगितलं, सिस्टर आता तू आणि देवाकडे पहा का, कारण की ज्या देवाने तुला लेकरू दिलं तो देव तुझ्या लेकराला सांभाळेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव आरोग्य देणार आहे. माझ्या मागणा, येशू आरोग्य देणार आहे, येशू आरोग्य देणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जगातले प्रयत्न संपले तर काय झालं, देवाचे प्रत्येक मदत तुझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय तो सगळ्यात जवळची मदत आहे. या बिलीवर, त्या बहिणीसाठी मी प्रार्थना केली आणि म्हटलं, जो शैतान तिच्या बाळाला नाश करत आहे, निघून जा येशूच्या नावामध्ये. तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे. म्हणा, मला अधिकार आहे, मला अधिकार आहे. जर तुम्ही रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय काढला, ऐका देवाचं वचन, रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल की देव आपल्या लोकांशी काय बोलत आहे. प्लीज वाचूया 20वं वचन, ऐका देवाचं वचन काय लिहिलेलं आहे, प्लीज ऐकूया. तर शांतीचा देव, रोमन्स 16:20, प्लीज वाचूया. तर शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच चेंगरी, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव तुझ्या पायाखाली शैतानाला चेंगरून टाकेल. प्रेज द लॉर्ड. बस झालं, आतापर्यंत सैतानाने तुला तुडवलं, शैतानाने तुझा नाश केला, शैतानाने प्रत्येक गोष्टीमध्ये तुला खाली पाडलं. शैतान जो होता तो तुझ्यावरती राज्य करणारा होता, पण देव म्हणतो आता तो राज्य नाही करणार, देव तुझ्या पायाखाली शैतानाला तुडवेल. तुम्ही आनंदी आहात का? कमान, माझ्या मागे म्हणा, येशू माझ्या पायाखाली, येशू माझ्या पायाखाली शैतानाला चेंगरेल, शैतानाला चेंगरेल. खूपसे लोक घाबरतात की पास्टर शैतानाने कार्य केलंय, शैतानाने करणी केली, शैतान माझा नाश करेल. बिलीवर, भीती सोडून द्या. का? तुम्हाला देवाचं वचन कळालं पाहिजे. देव म्हणतो ऐक, शैतान तुझा नाश नाही करणार, तू शैतानाचा नाश करशील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि तो देव म्हणतो शांतीचा देव जो तुझ्या बरोबर राहील तो तुझ्यावरती कृपा पाठवेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या बहिणीसाठी मी प्रार्थना केली आणि मी म्हटलं, सगळा ताप आणि सगळं मरण निघून जा येशूच्या नावात.
प्रभु या लेकराला जीवन दे. आणि तिने मला सांगितलं की पास्टर माझ्या मुलावर देवाने दया केली, त्याच्या डोक्यातला थाप उतरला. डॉक्टरनी सांगितलं होतं गॅरंटी नाहीये, पण पास्टर माझ्या लेकराला जीवन मिळालं आणि त्याला आरोग्य मिळालं आणि मी सगळा गौरव देवाला देत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, जर तुम्ही प्लीज स्तोत्र संहितेचा 3वा अध्याय काढला आणि 11 वचन वाचलं, वाचूया, ऐका देवाचं वचन. स्तोत्र संहिता याचा 3वा अध्याय आणि 11 वचन प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन काय लिहिलेलं आहे, वाचूया, ऐका देवाचं वचन. तू माझ्यासाठी माझा विलाप बदलून नाचणे केले आहे, तू माझे गोंतट काढून मला हर्षाने वेष्टिले आहे. या दाविद राजा म्हणतो, ऐक प्रभू, तू माझा गोंतट काढले, तू माझे दुःखाचे वस्त्र काढले आणि आनंदाच्या वस्त्राने मला वेढून घेतलंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तोच देव म्हणतो, ज्या दाविदाचे वस्त्र दुःखाचे मी काढले, तुझे देखील दुःख मी काढे. ज्या दाविदाला मी दुःखाच्या वस्त्राने नाही टाकलं पण आनंदाच्या झग्याने वेढून टाकलं, तो देव तुझ्यासाठी कार्य करेल. तुमची इच्छा आहे देवाने तसं करावं. ऐक देवाची वाणी, ऐक तुझ्या देवाची वाणी. किती वेळ तू पापात जगशील, किती वेळ तू देवाकडे कान बंद करशील, किती वेळ तुझं हृदय कडक होईल. बायबल मध्ये लिहिलंय, जर तुझा जीव वाचावा अशी तुझी इच्छा असेल, ऐक देवाची वाणी. देव म्हणतो, ए कष्टकरी, ए भाराकांजन हो, हे पापात जगणाऱ्या लोकांनो, हे वाईट जीवन जगणाऱ्या लोकांनो, हे दुःखाने पछाडलेल्या लोकांनो, तुझ्या देवाकडे ये. का? तो तुझ्यासाठी सगळं करेल. म्हणा, माझा देव माझ्यासाठी सगळं करेल, माझा देव माझ्यासाठी सगळं करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असं लिहिलेलं आहे, देवाने दाविदाची वाणी ऐकली, देवाने दाविदाला उंच केलं आणि देवाने दाविदाचं घर बांधलं आणि वस्त्र दुःखाचे काढले आणि आनंदाचे वस्त्र मिळाले. प्रेज द लॉर्ड. तोच देव आज तुझ्या हृदयाशी बोलतोय. तो देव म्हणतो, ऐक, याच्यासाठी मी ह्या जगात नाही आलो, पण 2000 वर्षापूर्वी तो आला. त्याचं नाव येशू. त्याने आपल्यावरती एवढं प्रेम केलं, त्याने एका दिवसाचं प्रेम नाही केलं, सार्वकालिक प्रेम केलं. आणि बायबल मध्ये लिहिले, तो या जगात आला जेणेकरून तुम्ही आणि मी बंधनात राहू नये, सुटका मिळवावी. म्हणा, मी सुटका मिळवावी म्हणून येशू आला. मी सुटका मिळवावी म्हणून येशू आला. म्हणा, मी पापातून वर यावं म्हणून येशू आला. मी पापातून वर यावं म्हणून येशू आला. मी आजारातून आरोग्य मिळावं म्हणून येशू आला. मी आजारातून आरोग्य मिळवावं म्हणून येशू आला. म्हणा, मी धैर्यवान जीवन जगावं म्हणून येशू आला. मी धैर्यवान जीवन जगावं म्हणून येशू आला. म्हणा, मी आशीर्वादित व्हावं म्हणून माझा देव आला. मी आशीर्वादित व्हावं म्हणून माझा देव आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिलीवर, आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, आज ऐकून घ्या देव काय बोलतोय. बायबल मध्ये असं लिहिलंय, ऐका देवाचं वचन. यशया याचा 65वा अध्याय प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन काय लिहिलंय प्लीज वाचूया. यशया याचा 65वा अध्याय आणि 19वा वचन प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन, कृपा करून वाचूया. आणि मी यरुश्लेमेविषयी उल्लासेन व आपल्या लोकांविषयी आनंदेन आणि तिच्यात रडण्याचा शब्द व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. या देव म्हणतो, ऐक, मी तुझ्याविषयी हर्ष करेल, म्हणजे माझं हृदय तुझ्याकडे वळेल, माझं हृदय तुझ्याकडे लागेल. आणि ऐक माझ्या मुली, तुझ्या देशात रडण्याचा आवाज येणार नाही. यस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बिलीवर, देव काय माणूसही खोटं बोलाव, बोला ना, बोला, देव माणूसही खोटं बोलाव. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो पण देव जे बोलतो त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. सगळीकडे आपण धावतो पण आपण देवाकडे यायचं विसरतो. आपण सगळीकडे हात जोडतो पण ज्याने तुम्हाला आणि मला वधस्तंभावरती त्याच्या रक्ताने विकत घेतलं त्याच्याकडे आपण येत नाही. ज्याने आपल्यासाठी प्राण दिलं त्याच्याकडे आपण वळत नाही. पण देव म्हणतो, ऐक, आजचा दिवस तुझ्या देवाकडे वळण्याचा दिवस आहे. आजचा दिवस तुझ्या देवाची वाणी ऐकण्याचा दिवस आहे. आजचा दिवस नम्र होण्याचा दिवस आहे. आजचा दिवस देवाला म्हणण्याचा दिवस आहे, हे प्रभू, माझं जीवन मी तुझ्या हातात देत आहे, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. आणि देवाची इच्छा सगळ्यात चांगली इच्छा आहे. म्हणा, देवाची इच्छा, देवाची इच्छा सगळ्यात चांगली इच्छा आहे, सगळ्यात चांगली इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, तो काय इच्छा बाळगतो ऐका. जर तुम्ही यशयाचा 35वा अध्याय काढला, वाचूया देवाचं वचन आणि 10 वचन. यशया याचा 35वा अध्याय आणि 10 वचन, ऐका देवाचं वचन काय लिहिलंय, ऐका देवाचं वचन.
आणि परमेश्वराचे खंडूल घेतलेले गायन करीत सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर अक्षय हर्ष होईल. ते आनंद व हर्ष पावतील आणि शोक व उसासे पळून जातील. या देव म्हणतो, ऐक, तू खंडून घेतलेला आहे. बायबल मध्ये लिहिलंय की तू असाच परका नाहीये, तू उपरी नाहीये, न तू अनाथ नाहीये. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन तुला खंडून घेतलेला आहे. बायबल मध्ये लिहिलंय जे खंडून घेतलेले लोक आहे त्यांच्या माथ्यावर सर्व कालचा हर्ष असेल. यस आमेन. तुमची इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये देवाचा आनंद उतरून यावा? यस. बोला बोला बोला. यस. तुमची इच्छा आहे तुमच्या हृदयामध्ये न संपणारी शांती यावी? यस. तुमची इच्छा आहे तुमच्या डोळ्याला जे पाहिजे इच्छिल ते पूर्ण व्हावं? यस. ऐका देव काय म्हणतोय, ऐका देवाची वाणी. सी पाप किती वाढले बघा. लोक म्हणतात, ऐका लोक काय म्हणतात, चालत पाप केलेलं काय होत नाही, चालत सगळं वाईट वागलेलं कोण पाहतय? नो, बायबल मधले दोन नेत्र वरती आहेत. yes. जे एका क्षणात सगळे जग पाहत आहे आणि त्याचे नेत्र या पृथ्वीहून धावत फिरतात का? आणि त्याच हृदय हाक मारतय आणि म्हणतो, माझ्या मुली माझ्या मुला, ऐक तुझ्या देवाची वाणी. तुझा देव तुझ्याकडे पाहत आहे. गर्वाने जगू नको, देवाच्या विरुद्ध बंड करू नको, देवाची वाणी ऐक. का? देवाच्या पलीकडे सगळीकडे नाश आहे पण देवाच्या राज्यामध्ये विजय आणि जीवन आहे. म्हणतो बायबल मध्ये लिहिले, सिस्टर परत एकदा ऐकूया, ऐका देवाचं वचन काय लिहिले. 35:10 ऐशा, आणि परमेश्वराचे खंडून घेतलेले गायन करीत सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर अक्षय हर्ष होईल. ते आनंद व हर्ष पावतील आणि शोक व उसासे पळून जातील. बायबल मधले ते आनंद व हर्ष पावतील आणि शोक उसासे, रडणं आक्रोश करणं दुःखात जगणं पळून जाईल. yes. तुमची इच्छा असं व्हावं? yes. सी मी देवाचा सेवक आहे, मी त्याच्या पायापाशी बसून येतो, तो जे काय सांगेल तेच तुम्हाला मी सांगेल. सिस्टर, मी माझ्या स्तोत्रावर शिकलेलो नाहीये. ब्रदर, तो रोज माझ्याशी बोलतो आणि तो जे काय बोलतो मी तुझ्याशी बोलेल. आणि तो देव म्हणतो, ऐक, तुझे उसास आहे, तुझं दुःख, तुझा आक्रोश तुझा देव काढून टाक. यस आमेन. आणि तुझा देव तुला म्हणतो, तुझ्या माथ्यावरती हर्ष असेल. yes. तुझ्या डोक्यावरती आनंदाचं तेल असेल, तुझ्या हृदयामध्ये न संपणारी शांती असेल, तुझ्या डोळ्यामधून अश्रू नाही पण तुझ्या डोळ्यामधून देवाच्या आनंदाचे अश्रू येतील. आणि देव म्हणतो, ऐक, तू थकणार नाही, देव तुझी शक्ती होईल. तू दमणार नाही, देव तुला गरुडासारखी शक्ती नवीन करेल. तू या जगामध्ये अनाथ जीवन नाही जगणार, देव तुझा बाप होईल, तू देवाचं लेकरू होशील. आणि इतक्या दिवस ज्या दिवसात शैतानाने तुला पिडलो आजपासून तो तुझ्या पायाखाली चेंगरला जाईल. यस आमेन. कोणाची वाणी तू ऐकायची? देवाची. तुम्ही काय ठरवलंय? कोणाची वाणी ऐकायचं? देवाची. बलिवार, कोणाची वाणी ऐकायचं? देवाची. तो देव म्हणतो, ऐक, तुझे मार्ग तपास, तुझं हृदय तपास, बघ तू कुठल्या मार्गावर उभाय, त्या मार्गावरती देव खुश आहे का? तुझ्या जीवनामध्ये देव खुश आहे का? तू कुठल्या व्यसनात अडकलेला आहे, कुठल्या बंधनात तू चाललेला आहे? हे बंधन तुला मरणासाठी घेऊन चाललंय पण देव तुला जीवनासाठी बोलवत आहे, सार्वकालिक तारणासाठी बोलवत आहे. म्हणून बायबल असं सांगतं. जर तुम्ही प्लीज कृपा करून योहान याचा 14 अध्याय काढला, ऐकूया देवाचं वचन. योहान याचा 14 अध्याय, लोक जाऊया आपण देवाचं वचन ऐकूया. योहान याचा 14 अध्याय, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया, ऐका देवाची वाणी. योहान याचा 14 अध्याय प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. योहान याचा 14 अध्याय 46 वचन. 46. मग गालिलातल्या ज्या काना गावी त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता तेथे तो पुन्हा आला. तेथे कोणी एक दरबारी मनुष्य होता, त्याचा मुलगा कफरनहूमात दुखणाईत होता. त्याने ऐकले होते की येशू यहुदियातून गालिलात आला आहे. ना बायबल एक असं माणसाविषयी बोलतो, तो प्रचंड श्रीमंत होता, दरबारी माणूस, प्रचंड मोठा माणूस. आणि बायबल मध्ये एक दिवशी त्याचा एक मुलगा अचानक मरणास टेकला. माहित नाही काय आजार होता, माहित नाही का त्रास होता, पण बायबल असं सांगतं, या श्रीमंत माणसाच्या घरात दुःख आलं, या धनवान माणसाच्या घरामध्ये सगळीकडे अंधार पसरला, या धनवान माणसाच्या घरामध्ये जिथं रोज आनंद चांगले चांगल्या गोष्टी व्हायच्या तिथं आज रडण्याचा आवाज येत होता. आणि बायबल असं सांगतं, प्लीज वाचूया सिस्टर, ऐका ऐका देवाचं वचन.
47 वचन त्याने ऐकले की येशू यहुद्यातून गालिलात आला आहे तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याने विनंती केली की खाली येऊन माझ्या मुलाला बरे करावे कारण तो मरणास टेकला होता. आमेन. मी नेहमी सांगतो मरण कुठल्याही माणसाला आनंद न देणार आहे. मरण प्रत्येकाला आहे पण प्लीज ऐका मरणावरती विजय मिळवणारा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू म्हणत असाल की पास्टर देव माझ्यासाठी किती कार्य करेल मरणाच्या पलीकडे तुझी मदत करेल. यस आमेन. तू म्हणताल पास्टर देव माझी किती साथ देशील सार्वकालिकासाठी साथ देईल. पास्टर देव मला किती सांभाळेल जेवढी तुझी आई सांभाळत नाही तेवढा देव तुला सांभाळेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर देव माझ्यावरती किती किती आशीर्वाद होतील स्वर्गाच्या खिडक्या उघडून जागा पूर्णाने एवढे आशीर्वाद होत असं लिहिलेलं आहे बायबल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी या माणसाकडे धनवान माणूस एक त्रास आला कोणी त्याला मदत करू शकलं नाही आणि त्याने ऐकलं की येशू देव आहे. ना हा हा ख्रिश्चन नव्हता हा परका माणूस दरबारी माणूस पण याने ऐकलं येशू जिवंत देव आहे. येशूकडे जो कोणी येतो आणि त्याची वाणी ऐकतो तो बरा होईल. हा माणूस विनंती करत पळत पळत आला. जस इमॅजिन असा मुलगा घरात मरतोय याने ऐकलं येशू जीवन देणारा आहे मार्ग जीवन सत्य आहे. येशू प्रार्थना ऐकतो. या माणसाने ठरवलं आता मी कोणाचं ऐकणार नाही माझा मुलगा इथं पडू द्या पण मी देवाकडे पळेल आणि देवाची अनुवारुळी ऐकेल आणि त्याला विनंती करेल. देशो माझ्यावर दया कर. बायबल मध्ये असं लिहिलंय हा माणूस पळत पळत आला किती लांबून आला माहित नाही किती वेळ चालला माहित नाही. बायबल असं सांगतं प्लीज वाचूया. हा आला आणि येशूच्या पायापाशी पडला आणि विनंती करून म्हणाला माझ्या मुलाला बरे करावे कारण तो मरणास टेकला आहे. प्रेज द लॉर्ड. नायका काय लिहिलंय 48 वचन तेव्हा येशूने त्याला म्हटले तुम्ही चमत्कार व अद्भुते पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारच नाही. तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली ये. येशूने त्याला म्हटले जा तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला. ना बायबल मधले हा माणूस म्हणला येशू प्लीज माझ्या घरी खाली ये माझा मुलगा मरत आहे. यू नो येशू काय म्हणला जोपर्यंत तुम्ही चमत्कार बघत नाही चिन्ह बघत नाही तुम्ही विश्वास न ठेवणारे लोक आहात. आजही इथं काही लोक आहेत देवाची परीक्षा पाहणारे आहेत पण देवाची परीक्षा कोणी पाहू शकत नाही. ते म्हणतात प्रभू जर तू मला हे दिलं तर मी म्हणेल तू माझा जिवंत देव आहे. बिलीवर तुम्ही देवावरती उपकार नाही करत देवाने आपल्यावरती उपकार केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी येशू या माणसाकडे पाहून म्हणतो तुम्ही चिन्ह आणि चमत्कार बघितल्याशिवाय विश्वास नाही ठेवणार. येशूला दुःख वाटलं पण बायबल मधले येशू एक शब्द बोलला जा तुझा मुलगा बरा झालेला आहे. बायबल मधले या माणसाने देवाचं ऐकलं. या माणसाने देवाचं ऐकलं. याने चमत्कार पहिल्यांदा पाहिला नाही याने याचा मुलगा बरा झालेला पाहिला नाही याने पाहिलं नाही की येशू घरी आला आणि बरं केलाय. येशूचं वचन ऐकलं विश्वास ठेवला आणि आपल्या घरी निघाला आपल्या मुलाला भेटायला. नाही का असं लिहिलंय प्लीज वाचूया 49 वचन प्लीज ऐकूया. तो दरबारी मनुष्य त्याला म्हणाला महाराज माझे मूल मरण्यापूर्वी खाली ये. येशूने त्याला म्हटले जा तुझा मुलगा वाचला आहे. तेव्हा येशूने जे त्याला सांगितले त्या वचनावर विश्वास ठेवून तो माणूस जाऊ लागला आणि तो खाली जात आहे. इतक्यात त्याचे दास त्याला भेटले व म्हणाले तुझे मूल वाचले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्य ते लोक जे देवाची वाणी ऐकतात आणि विश्वास ठेवतात त्यांच्या वाट्याला सगळे आशीर्वाद येणार पण अविश्वासू लोकांना काही मिळणार नाही. किती लोक देवाची वाणी ऐकायला तयार आहे तुम्ही ऐकायला तयार आहात. शेवटी ऐका शेवटचं वचन प्लीज वाचूया. सिस्टर ऐका काय झालं प्लीज वाचूया. तेव्हा कोणत्या ताशी त्याला उतार पडू लागला हे त्याने त्यास विचारले. मग त्यांनी त्याला सांगितले की काल 7 ताशी त्याचा ताप निघाला. यावरून ज्या ताशी येशूने त्याला सांगितले होते की तुझा मुलगा वाचला आहे त्याच ताशी हे झाले असे त्या बापाने ओळखले. मग त्याने स्वतः व त्याच्या घराण्याने विश्वास ठेवला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या माणसाला कळालं की मी सगळीकडे फिरलोय पण या देवाची वाणी मी ऐकेल. कितीतरी दिवसाचा प्रवास करून आला होता आणि बायबल मधले येशू म्हणला जा तुझ्या मुलाला मी बरं केलेलं आहे आणि त्याने विश्वास ठेवला. आज तोच देव तुला म्हणतोय
माझ्या मुली तुझ्यासाठी मी चापकाचे फटके खाल्ले. तुला मी आरोग्य देणारा देव आहे, तुला मी वाचवणारा देव आहे, तुला मी सांभाळणारा देव आहे असं म्हणू नको की पास्टर जग माझ्या विरुद्ध आहे. असू दे, देव तुझ्या बरोबर आहे. देवाने ठरवलंय तुला वाचवायचं, कोण तुझा नाश करेल? देवाने ठरवलंय तुला उंच काढायचं, कोण तुला खाली काढेल? देवाने ठरवलंय तुझं घर बांधायचं, कोण तुझं घर पाडेल? देवाने ठरवलंय तुझे अश्रू पुसायचे, कोण तुला रडवेल? देवाने ठरवलंय तुझ्या हृदयाचं सांत्वन करायचं, कोण तुझं हृदय दुःखी करेल? देवाने ठरवलंय तुझे दिवस आयुष्याचे वाढवायचे, कोण कमी करेल? सिस्टर, देवाने ठरवलेलं आहे तुझ्या घरामध्ये 100% प्रकाश जीवनाचा पाठवायचा, कोण अंधार करेल? कोण अंधार करेल? कोणा सामर्थ्य आहे, कोणा सामर्थ्य नाही. सिस्टर, येशूला सगळा स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार आहे. तुमची इच्छा आहे देवाने कार्य तुमच्या जीवनात करावं? यस. कमळ आपले हात वरकून देवाला दाखवा, तुमची इच्छा आहे देवाने कार्य करावं? यस. किती लोक देवाची वाणी ऐकायला तयार आहेत? यस. देव म्हणतो आजचा दिवस तारणाचा आहे, तुझा देव तुझ्या हृदयाच्या दरवाजापाशी उभा आहे. उघड आपलं हृदय, डोळे बंद करा. चला आपण आपले डोळे बंद करूया आणि आज देवाची वाणी ऐकू. या दरबारी माणसाला कळालं, आतापर्यंत तो बोलायचा आणि लोक ऐकायचे, पण त्याने पहिल्यांदा पाहिलं येशू बोलला आणि त्याने ऐकलं आणि त्याचा मुलगा मरणातून वाचला. तोच देव आज तुझ्याकडे पाहत आहे, तोच देव तुझ्याशी बोलत आहे. तो देव म्हणतो तुझी इच्छा तू केव्हा पर्यंत पूर्ण करशील? तुझी इच्छा तुझ्या देहासारखी आहे. जो देह लहान बाळापासून तो म्हातारपर्यंत पूर्ण अशक्त अशक्त होत जातो. बायबल मधले माणसाची इच्छा त्याप्रमाणे नाश पावेल, पण देवाची इच्छा जो कुणी स्वीकारतो त्याचं तारुण्य एखाद्या गरुडासारखं होईल. देव त्याची शक्ती नवीन करेल. देव त्याचा बाप होईल, तुम्ही त्याचे मूल्य व्हाल. देव दाविदाला म्हणाला तुझं संतान सर्व काळ जगेल, त्याचं राजस्थान सार्वकालिकासाठी असेल. मी तुझ्यावरती प्रेम द्या केव्हा काढणार नाही. आज तोच देव तुझ्याशी बोलतोय. यस. डोळे बंद कर, उघड आपलं हृदय, बोल माझ्या मागे. सगळ्यांनी प्रार्थना बोलूया. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, आम्ही तुझी वाणी ऐकली, आम्ही तुझी वाणी ऐकली, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आम्हाला कळालंय, आम्हाला कळालंय, तू माझ्यावर प्रेम करणारा देव आहे, तू माझ्यावर प्रेम करणारा देव आहेस. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी अविश्वास ठेवत नाही, मी अविश्वास ठेवत नाही, मी विश्वास ठेवत आहे, मी विश्वास ठेवत आहे. क्षमा कर मला, क्षमा कर मला, माझे पाप मोठे, माझे पाप मोठे, पण मी पश्चाताप करत आहे, मी पश्चाताप करत आहे. मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताने, तुझ्या पवित्र रक्ताने माझं पाप धुवून टाक, माझं पाप धुवून टाक. मला शुद्ध कर, मला शुद्ध कर येशू, येशू मला तू पाहिजे, मला तू पाहिजे. ये माझ्या जीवनात, माझ्या जीवनात ये. माझा हात धर, माझा हात धर. मला तुझ्या मार्गावर चालव, मला तुझ्या मार्गावर चालव. आमेन, आमेन. उभे राहा, देवाच्या उपस्थितीमध्ये कार्य करेल. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. हालेलुया. विश्वास ठेवा, विश्वास ठेवणाऱ्याला सगळं मिळतं. आमेन. फादर तुझ्या लेकरांचे हात पहा, फादर तुझ्या लेकरांचे दुःख पहा. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांचे अश्रू पहा. आमेन. हे देवापा, त्यांचं घर तुटलेलं पहा. हे देवापा, नातेवाईकचे अडमिट त्यांच्याकडे पहा. त्यांच्यावर असलेलं कर्ज तू पहा. आमेन. आक्रोश करणारा हृदय पहा. यस लॉर्ड. वांज असलेल्या बहिणीकडे पा. आमेन. तू आम्हाला अधिकार दिलेला आहे. थँक्यू. तू दाविदाच्या प्रेम ने आमच्यावर ओतलेलं आहे. येशूच्या नावामध्ये मी अधिकार घेतो आणि प्रत्येक शैतान जो यांचा नाश करायला उभा आहे, यांच्या घरात खेळ खेळत आहे, दुभागणीचा आत्मा, लोकांमध्ये वैर पेरणारा आत्मा, लोकांमध्ये अशांती टाकणारा आत्मा, लोकांच्या जीवनाला दुःख देणारा आत्मा, येशूच्या नावामध्ये जा. सोड, येशूच्या नावामध्ये. शैतान तू हरलेला आहे, तू आमच्या पायाखाली येशूच्या नावामध्ये. आमेन.
हालेलुया बस झालं तुझं कार्य आमेन 2014 वर्षापूर्वी तू हरलेला आहे ये येशू ख्रिस्ताने तुला हरवलंय आमेन हे देवाचे लोक आहे हालेलुया येशूच्या नावात त्यांचं घर आणि जीवन सोड सोड येशूच्या नावामध्ये शैतान चालला आमेन शैतान पळाला आमेन शैतान तुमच्या पायाखाली चेंगरला जाते हालेलुया तुम्ही विजयी लोक आहात तुम्ही विजयी लोक आहात जिवंत देवाचे लेकर आहात साधे लेकर नाही स्वर्ग तुमचा वारस आहे आमेन फादर दया कर प्रत्येक कॅन्सरला मी आज्ञा देतो निघून जा येशूच्या नावात आमेन प्रत्येक डायबिटीजला मी म्हणतो येशूच्या नावात निघून जा हालेलुया प्रत्येक ठिकाणी ठेवलेले हातामधील सगळे आजार पायातील आजार हृदयातील आजार डोक्यातील गाठी सगळ्या डोळ्यातील अंधकारपणा पोटातील आजार येशूच्या नावामध्ये सोड लोकांना येशूच्या नावामध्ये प्रत्येक आजार निघून जा येशूच्या नावात आमेन रक्तस्राव येशूच्या नावात निघून जा आमेन पायल्स अँड फिशर येशूच्या नावात निघून जा ये मणक्यातील आजार येशूच्या नावात निघून जा आमेन लकवा येशूच्या नावात निघून जा येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये बरे हो आमेन फादर आई मेक देम फ्री ये येशूच्या नावात मी यांना मोकळं करतो आमेन ज्याला पुत्र मोकळं करतो तो खरोखर मोकळा आहे आमेन येशूच्या नावात मोकळे व्हा हालेलुया सिस्टर येशूच्या नावात मोकळे व्हा आमेन फादर प्रत्येक रिपोर्ट बदल प्रत्येक रिपोर्ट बदल आमेन जे लोक मला हॉस्पिटल मध्ये ऐकत आहेत टीव्ही वरती पाहत आहेत म्हणा येशू मला तुझी गरज आहे येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये बरे व्हा थँक्यू जीसस मास्टर तुटलेलं घर परत एकदा उभं कर आमेन तुटलेला संसार उभा कर yes. रडणारे डोळे पुसून टाक yes, Lord. अशक्त व्यक्तीला शक्ती दे आमेन थकलेल्यांची शक्ती नवीन कर yes. घाबरणाऱ्या हृदयाला धैर्य दे आमेन yes. ज्याला झोप येत नाही त्याला झोप येऊ दे yes, master. मास्टर जिला लेकरू बाळ नाही आज ती आनंदी होऊ दे आमेन तिच्या चेहऱ्यावरचं दुःख निघून जाऊ दे yes. येशूच्या नावात लेकरू स्वीकार आमेन वंडरफुल जीसस आपल्या देवाला धन्यवाद द्या धन्यवाद आपलं मुख गुण म्हणा येशू तू दाविदाचा प्रेम द्या माझ्यावर केल्या yes, Lord. धन्यवाद तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे फादर अनाथाचा कैवारी हो विधवेचा तू न्यायाधीश हो आमेन मास्टर त्यांचं घर बांध दे दाविदाच्या देवा आमेन त्यांचा बिझनेस आशीर्वादित कर हालेलुया त्यांचे लेकर आई बापाचं ऐकू दे आमेन त्यांची पिढी आशीर्वादित कर yes. त्यांची केस कोर्टातील दूर कर आमेन कर्ज दूर होऊ दे गरिबीचे शाप मी येशूच्या नावात तोडतो आमेन फादर त्यांना धनवान तुझे आशीर्वाद करतात थँक्यू आपले दोन्ही हात वर धन्यवाद प्रभू फादर तुझ्या लेकरांनी तुझ्याकडे हात केले आमेन दावीद जसा तुझ्याकडे हात करायचा तसा आम्ही तुझ्याकडे हात केलेले आमेन हे दावीद राजाच्या देवा तुझ्या लेकरांना पवित्र आत्मेने भर आमेन टच एव्हरी सोल हालेलुया टच एव्हरी सोल आमेन प्रत्येक जीवाला स्पर्श कर प्रत्येक जीवाला शांती दे यस लॉर्ड प्रत्येक जीवाला धैर्य दे आमेन आणि जे गमवलंय त्याच्या दुप्पट त्यांना मिळू दे येस हर्ष त्यांच्या घरात होऊ दे आमेन आनंद त्यांच्या वाटा होऊ दे तू त्यांचा हात धर आमेन आणि त्यांच्या मार्गावरचा हालेलुया प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो